तर इकडे नांदेडमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती. दुपारी जमावानं देगलूर नाका, शिवाजीनगर, कला मंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक ठिकाणी दगडफेक करत चारचाकी वाहनं आणि दुकानांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत 60 ते 70 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये निदर्शनं करण्यात आली आणि आता सध्या नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता दिसून येते. नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल मीटिंग घेण्यात आली आणि काल त्यांना निर्देश देण्यात आलेले होते की सर्व प्रकारचा बंद हा बेकायदेशीर असतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमाव जमा झाल्यानंतर नियंत्रण राहत नाही. त्यांना 1 फुटने नोटीससुद्धा आपण दिलेली होती आणि आजचा घटना घडल्यानंतर सर्व मुला मौलवी यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारे आपण विश्वास ठेवू नये आणि मशिदीत आयल्याच्या वेळेस त्यांनी जी उपलब्ध भाविक आलेले असेल त्यांना त्या पद्धतीने आवाहन करण्याची सूचना दिलेल्या आहेत. मी जनतेला आव्हान करेन की थोडं संयमाने आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. विनाकारण सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम अजिबात होऊ नये अशी दक्षता घेतली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला जरूर मी सांगेन की निष्पापांना ह्याच्यामध्ये न अडकवता या घटनेला जबाबदार असलेले जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी करून कारवाई केली पाहिजे. आपण सर्वांनीच या हिंसाचाराचा निषेध केला पाहिजे, परंतु संयमाने अफवावर विश्वास न ठेवता गावामध्ये या गोष्टीला वेगळं वळण न लावता आपण सर्वांनी शांततेने संयमाने गावाची शांतता कायम राहील, कुठेही त्याची अडचण निर्माण होणार नाही अशा प्रकारच्या संयमाने काम करावं. सध्या नांदेडमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या घटनेमध्ये 60 ते 70 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पोलिसांकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. सध्या तणाव आहे, मात्र शांतता असल्याचं नांदेडमध्ये पाहायला मिळतं. तर त्रिपुरामधील ही घटना नेमकी काय आहे आपण पाहूया. 26 ऑक्टोबरला उत्तर त्रिपुरामध्ये ही घटना घडली. बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये व्हीएचपीच्या कार्यकर्त्यांनी प्रक्षोभक घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आलाय. घोषणा दिल्यामुळे रॅलीला हिंसक वळण लागलं. जवळच असलेल्या मशिदीची सुद्धा नासधूस करण्यात आली. शेजारच्या काही दुकानांचीही तोडफोड केली गेली. मशिदीला आग लावल्याचा काही स्थानिकांनी आरोप केलाय. मशिदीला आगीचं वृत्त स्थानिक पोलिसांनी नाकारलंय. तर त्रिपुरात घडलेल्या या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळाले. मालेगाव, नांदेड आणि अमरावतीमध्ये मुस्लिम मोर्चानं हिंसक वळण घेतलं. अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली, दुकानांची तोडफोड करण्यात आली. आज परिस्थिती काहीशी नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांकडून जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केले गेले. काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज सुद्धा पोलिसांना करावा लागला. यावेळी काही पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाल्याचं आपण पाहतोय. नांदेडमध्ये 60 ते 70 जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त काही ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.